हरिओम। मी जितेंद्र सिंह लिखिते कोथरूड उपासना केंद्र। बापू तारी त्याला कोण मारी, या माझा अनुभव सांगत आहे। 12 डिसेंबर 2017 मी माझ्या मोटर बाईकवरनं कंपनीच्या कामासाठी चाललो होतो आणि बंगलोर एक्सप्रेस बंगलोर कात्रज हायवेने एक्सप्रेसवर चालू असताना अचानक मला मागच्या दोन मोटरसायकलवाल्यांनी सिग्नल इंडिकेशन धक्का मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मला काही समजले नाही। परंतु थोड्या वेळाने त्या लोकांनी मला डॅश मारला। मी लिटरली त्या एक्सप्रेस हायवेवर माझ्यावर हेल्मेट नव्हतं। बापूने सांगूनसुद्धा मी त्या दिवशी चुकी केली होती, मी हेल्मेट घातलं नव्हतं, ही माझी चुकी होती। तरीसुद्धा बापू कसा तारतो हे मला या अनुभवांमध्ये सांगायचं आहे। तर मी मला त्या लोकांनी ह्याच्यावर डॅश मारून पाडलं आणि ते माझी स्कूटर एकीकडे आणि मी एकीकडे टोटली अनकॉन्शियस झालो। त्याच्यानंतर त्या लोकांनी ती पल्सर माझ्या पायावर टाकून पळून गेले। मी खूप अनकॉन्शियस होतो, पण मला जाग आली। त्यावेळेला संपूर्ण ट्रॅफिक थांबवला होता। कोण, दोन मुलं होती मला माहीत नाही। दोन मुलांनी मला एक रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्यांनी पॅसेंजर्स उतरवले। पॅसेंजर्स उतरवल्यानंतर त्या दोन मुलांनी मला, एका मुलांनी मला मांडीवर घेतलं, पण माझ्या पाया गुडघ्याला भयंकर वेदना होत होत्या। मी ओरडत होतो बापू 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 म्हणून। परंतु नंतर रिक्षात बसल्यानंतर रिक्षावाल्यांनी मी रिक्षा जेव्हा चालू झाली तेव्हा मी त्याला सांगितलं हॉस्पिटलला घेऊन चला। हॉस्पिटलपाशी रिक्षावाला आला, मी म्हटलं अरे रिक्षावाल्याचे पैसे द्यायचे, तर ती दोन मुलं म्हणाली काका तुम्ही काळजी करू नका। त्यांनी मला दीनानाथला सोडलं, पैसे दिले नाही दिले काहीच माहीत नाही। इमिजिएटली ॲडमिट झालो। नंतर मी आपल्या बापू परिवारातल्या दोघांना फोनवर ॲडमिट केलं, फोनवर बोलवून घेतलं। मला डॉक्टर बर्व्यांची लगेच आले हॉस्पिटलमध्ये। तेव्हा माझी मुलगी पॅरिसला होती, मिसेस आउट ऑफ पुणा होती। अशा सगळ्या ह्याच्यामध्ये बापू कसा मदत करतो हे ह्याच्यावर मी सांगतो। त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरवर घेतलं, मी खूप ओरडत होतो बापू आता मला कसं करायचं बापू। डॉक्टर त्या दिवशी आले बर्वे, त्यांनी बघितलं मला मला कसं झालेलं आहे की ते म्हणले कधी घ्यायचं ऑपरेशनला। मी म्हटलं ऑपरेशन करायला लागेल? डॉक्टर म्हटले हो। ठीक आहे म्हणे, आपण 2 दिवसांनी उद्या सकाळी तुम्हाला 11 वाजता सांगतो ऑपरेशन करायला। त्याच्यानंतर दुसऱ्या तोपर्यंत बापूंचं रामनाम, बापूंचं नाव जप चालू होता। घोरकष्टोद्धरण स्तोत्र माझ्या तोंडात बापू मळ्याकडनं म्हणून घेत होते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला सकाळी 11 वाजता ऑपरेशनला जायचं आहे। त्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आमच्या केंद्रातली एक नर्स तिथे काम करत होती। आता ती तिथे होती नाही होती म्हणून मी आमचे राजीव सिंह वैद्य यांना मेसेज फोन करून सांगितलं होतं की ती आहे का बघा। पण नंतर मला त्यांनी सांगितलं की नाही त्या सुट्टीवर आहेत। म्हटलं ठीक आहे हरकत नाही। पण दुपारी 1 वाजता जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन ठरलं त्यावेळेला मी बापून गळ्यातलं त्रिविक्रम लॉकेट काढून सांगितलं बापू ऑपरेशनला निघालेलो आहे, मला माहीत नाही, मला तुझा आशीर्वाद मिळाल्याशिवाय मी ऑपरेशनला जाणार नाही बापूला सांग। त्याप्रमाणे मी 1 वाजता गेलो, मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं, ॲनेस्थेशिया दिला। ॲनेस्थेशिया दिल्यानंतर मी झोपून होतो कम्प्लिटली, मला काहीही कळत नव्हतं। पण तेवढ्यात माझ्या डोक्यावर हात ठेवला गेला एका नर्सनी आणि ती म्हणली हरिओम काका। हरिओम म्हणल्यानंतर म्हणलं बापू इथे आलेला आहे। ती नर्स बापूंनी तिची काय सोय केली माहीत नाही, ती त्या तिथे 1:30 वाजता हजर होती। आणखीन काय पाहिजे बापूचा अनुभव। बापू तरी त्याला कोण मरी हाच मोठा अनुभव आहे। त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं। ऑपरेशनमध्ये मला थोडंसं रॉड टाकला गेला। त्याच्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट चालू होती। तोपर्यंत मला त्या आमच्या त्या नर्स जी होती बापू भक्त तिने प्रचंड मदत केली त्याच्यामध्ये खूप। त्याच्यानंतर मी ऑपरेशन झाल्यानंतर मला स्टिचेस वगैरे काढून मी डॉक्टरांनी मला जेव्हा विचारलं की हे ऑपरेशन खूप क्रिटिकल होतं कसं काय झालं आहे, तर म्हटलं हो पण झालं आहे, पण आमच्याकडे अशा क्रिटिकल केसेस होत्या
की ज्या दीड दीड वर्ष माणूस पायी चालत नाही, चालत नव्हता, पण माझ्यावर बापूंची कृपा होती, त्यामुळे मला नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला 2 दिवसांनी फिजिओथेरपिस्टला दाखवून तो आपल्याला चालायची प्रॅक्टिस करायची, काय माहीत नाही पण मनात बापूंचा धावा आणि बापूंचा कॉन्फिडन्स ह्या निमित्ताने मी चालायला सुरुवात केली. काय सांगू, 3 महिन्यात मी वॉकर सुकला माझा आणि फक्त काठी आली माझ्याकडे. काठीसुद्धा माझी 1 महिन्यात गेली. तेव्हा डॉक्टर मला म्हणले, अरे हा केवढा मोठा चमत्कार आहे. ते म्हणले, मी फक्त एकच सांगितलं की माझा बाप आहे ना, मला कधीच टाकणार नाही, मला कधीच टाकणार नाही. अशा रीतीने मी हे सगळं दाखवलं. त्यानंतर मी बसने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली. बसने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली. मी दादांकडे गेलो, त्या दिवशी दादा नव्हते, ते म्हणून मी पौरसिंहांकडे गेलो. पौरसिंहांना सगळे माझे हे दाखवले, एक्सरे दाखवले दाखवले. पौरसिंह मला काय म्हणले, तुम्ही एकटे का आलात? म्हणलं, माहीत नाही मला, मला बापूने इथपर्यंत आणलेलं आहे. मला एवढंच माहिती आहे की बापूने आत्तापर्यंत मला तारलेलं आहे आणि बापूने मला आत्तापर्यंत जे काय आहे ते मी बापूंच्या कृपेने आहे. ते म्हणले, ठीक आहे, मी दादांना दाखवतो, दादा नसले तरी तुम्ही काळजी करू नका. म्हटलं, म्हणून त्यांनी दादा आल्यानंतर दादांना दाखवले. म्हणे, खूप क्रिटिकल ऑपरेशन होतं, अख्खा गुडघा रिप्लेस करायला लागला असता. म्हटलं, हीच माझ्या बापाची कृपा आहे, हीच माझ्या अनिरुद्धाची कृपा आहे. आज त्याच्यानंतर मी दादांची ट्रीटमेंट चालू केली. दादांनी सांगितलं मला, आज बापू कृपेने मी पळायला लागलेलो आहे, पळायला. काय पाहिजे आणखीन बापू? बापू तरी त्याला कोण मारी बापू, मी तुझा आनंद ऋण. हरिओम श्रीराम अंबज्ञ.